निपाणी नगरपालिकेच्या सभागृहामध्ये अर्थसंकल्पपूर्व बैठक पार पडली. यावेळी नगराध्यक्ष विलास गाडीवडर यांनी निपाणीत लवकरच पत्रकार भवन उभारणार असल्याचे सांगितले. निपाणी नगरपालिकेच्या कैलासवासी विश्वासराव शिंदे सभागृहात अर्थसंकल्पपूर्व बैठक पार पडली. बैठकीमध्ये नागरिकांनी विविध सूचना केल्या. अभियंता पी जी शेंडुरे यांनी स्वागत केले. नगरसेवक संजय सांगावकर यांनी धर्मवीर संभाजीराजे स्मारकासाठी अतिरिक्त 20 लाख व हुतात्मा कमळाबाई मोहिते स्मारकासाठी 15 लाख रुपयांची तरतूद करण्याची मागणी केली. सचिन पवार यांनी मारुती मंदिर जीर्णोद्धारासाठी 50 लाख रुपयांची तरतूद करण्याची मागणी केली. एस एस सकट यांनी चर्चच्या विकासाकडे लक्ष देण्याची मागणी केली. यावेळी लक्ष्मी मंदिर कमान उभारणी, उद्यानांचा विकास, पार्किंग झोन निर्मिती, राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनासाठी 100 फुटी ध्वजस्तंभ, विठ्ठल मंदिर, लक्ष्मी मंदिरासाठी निधीची तरतूद करण्याची मागणीही करण्यात आली. त्याच्या व्यतिरिक्त आजपर्यंत काही झालं नाही, पण माझ्या राजा झाला की केलो पेपर वर बघितल्यानंतर काय झालं नाही. माझं एक विनंती एक आहे की कर्मस्थांचा दिवस उभार नका. कपनविधीच्या विरोधात अडचणीचा भाग एवढा झाला आहे, व्यवस्थापकांनी केलं तर कपनविधी व्यवस्थित होऊ शकते. व विठ्ठल मंदिरसाठी जीर्णोद्धारमधनं 12 लाख मागितलेलं आहे. जिल्हाधिकारीनं काही राजकीय लोकांना फंड कटिंगसाठी कटिंग केली तर 5 लाख रुपये त्याच्यात होतात, तर 5 लाखमध्ये ती सुधारणा होऊ शकत नाही. त्यामुळे त्याच्यासाठी एक वाढीव फंड स्पेशली माझं वाढ म्हणून हवं की एक जुनं पुरातन मंदिर आहे त्याकरिता तिथं धर्मवीर संभाजीराजेंचा स्मारक देखील आपण करत आहात. पण या सगळ्यांच्या संभाजीराजेंच्या आजी आणि छत्रपतींच्या मालसाहेब यांचा चौक एक जिजामाता चौक आपल्या शहरामध्ये आहे. त्या ठिकाणी 1932 पासूनचं मंडळ आहे, पाल शिवाजी तरुण मंडळ. तर आमची एक आणि पूर्वजांची सुद्धा इच्छा अशी होती की रायगडावरच सगळं होत आहे, पण या भागामध्ये शिवनेरीकडे थोडस लक्ष देऊन त्या ठिकाणी जिजामातेचा पुतळा बसवण्याची बजेटमध्ये तरतूद करावी एवढी आमची एक कळकळीची विनंती आपल्याला नगराध्यक्ष शिवनेरी सभापतीने आहे. शिंदू साहेब, तुमच्या कायद्याप्रमाणे एंट्री तुमची झाली असती. एक चौकट म्हणजे की थोडी एंट्री, इमारत म्हणजे एंट्री नव्हे. तर त्या पद्धतीनं जे पैसे मी मागच्या 2 वर्षापूर्वी सूचना केली होती, परंतु सिरियस घेतले गेलेले नाही, ते पैसे ऑफिशियली तुमच्याकडे जमा करून घ्या. त्याला एक कायदा करा, 50 रुपये रोज नगरपालिकेचं उत्पन्न वाढल आणि त्याला अनअप्राईज करून 50 सोने काय समोर बसला. मग त्या एखाद्या गरीब मुलाकडं किंवा भाजीवाल्याकडं 2-2 रुपये 100 रुपये घेणार हे बरोबर नाही, हे बेकायदेशीर आहे. त्यांच्यावर कारवाई, जो मालक आहे त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. तो घेणार कोण? नगरसेवक व नागरिकांनी विविध कामांसाठी निधीच्या तरतुदीची मागणी केली. नगराध्यक्ष विलास गाडीवडर म्हणाले, उद्यानांच्या विकासासाठी प्रत्येक उद्यानासाठी 1 कोटीप्रमाणे 7 कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. पत्रकारांनी पत्रकार भवनाची मागणी केली असून निपाणीत लवकरच पत्रकार भवन उभारणार असल्याची ग्वाही दिली. काम सुरू आहे, ते 1 महिन्यामध्ये संपतंय. ते संपलंय तर मोटरचा पंप करायला वर पाणी सुरू होते. वरती पंप झाल्या तर त्या टाकीवर टोटल 70% निपाणी तर एका टाकीवर पाणी पिणार आहे. तर जर प्रेशर एवढा असणार आहे की नाही, तुम्हाला पाण्याचा फुल प्रेशर येणार आहे, तुम्ही ते काय काळजी करू नका. आता 15 दिवसात त्याला पाणी टेस्टिंग करतो, पण 1 जानेवारी तुम्हाला सांगितलं मी 1 जानेवारी पर्यंत हे काम लागणार आहे. त्यासाठी 1 जानेवारीला आपण त्याचं काम पूर्ण होतोय. तुम्हाला पाणी व्यवस्थित सफिशियंट द्यायची व्यवस्था करतो. नगरोत्तांचं टेंडर ऐका सांगतो, नगरोत्तांचं टेंडर आता प्रोसेसमध्ये 8 दिवसात ते टेंडर काढतात. काढल्यानंतर 1 महिनाभरात टेंडर येण्यासाठी असते, त्याच्यानंतर एक मंजुरीसाठी 15 दिवस जाणार. ते 2 महिन्यामध्ये ते प्रोसेस पूर्ण झालं तर फेब्रुवारी 1 आठवड्यामध्ये नगरोत्तांचं रस्ते आणि गटारीचं काम सुरू करतात. लाईटचं मात्र मे मध्ये सांगितलं मी, विधानसभेच्या निवडणुका झाल्यावर, कारण आचारसंहिता लागणार आहे, ते आचारसंहितेमध्ये नक्की अडकणार आहे. त्यासाठी विधानसभा निवडणूक झाल्या लाईटचं व्यवस्था करतो. पुढच्या पावसाळ्याच्या आत तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत या सगळ्या सुविधा देतात, तुम्ही काय काळजी करू नका. तरी पण आम्ही लोकांना त्रास नकोय हा उद्देश मनामध्ये ठेवून एक एक काम करायला हवंय. हे उपनगर आहे, शहरामध्ये कुठं काय लाईट नाही, हे नाही, काय नाही आहे, सगळं आहे. उपनगरामधील मालकच करायला पाहिजे असं सरकारचा कायदा आहे. तरी पण ऐका, तरी पण आम्ही काय करायला हवं, सरकारला
पण इकडं जातीनं दुखवता, लोकांना पण न दुखवता एक एक काम त्या ठिकाणी करायचं म्हणून हा उद्देश ठेवून आता सगळे कामं करावं. रस्ते आणि गटरे डांबरी आता सगळे आम्ही येणाऱ्या नगरसेवकांनी भेट केले. तुम्हाला ज्या प्रतिभागामध्ये हे टेंडर प्रोसेस 2-4-8 दिवसामध्ये होतोय आणि टेंडर ओपन वर्कआउट द्यायला 2 महिने जाते. तिसऱ्या महिन्यामध्ये म्हणजे आज डिसेंबर सुरू होणार होता, डिसेंबर आणि फेब्रुवारीमध्ये तुमचं काम कुठल्याही परिस्थितीत सुरू होतात. जरासा संयम ठेवायला पाहिजे. आहे ते काय इथं 31 नगरसेवक आहेत, 31 वार्ड आहे. नगरसेवकांच्या सूचनेप्रमाणे आम्ही काम करत असतोय. तरी देखील नागरिकांच्या पण सूचनेला आम्ही आदर करतोय. तुमची सूचना आम्ही ग्रहण करतो, तुमच्या सूचनेप्रमाणे पण आम्ही काम करूया. यावेळी नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.